नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण या जिल्ह्यातील या तालुक्यात एकोणचाळीस कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे संपूर्ण माहिती सांगते मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेत यंदा तेहतीस हजार शेतकरी प्रत्यक्ष लाभासाठी पात्र ठरले आहेत या शेतकऱ्यांसाठी आता एकोणचाळीस कोटी रुपयाची भरपाई मंजूर मिळणार आहे एकदम आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो कारण आता या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर बघा मित्रांनो जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेत यंदा सुमारे दोन लाख सत्तर हजार तीनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी सहभाग घेतला दरम्यान ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले नव्या नियमानुसार विमा कंपन्याला संबंधित शेतकऱ्यांना बाद सत्तर तासात वैयक्तिकरित्या माहिती मिळवणे अपेक्षित आहे त्यानुसार जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली त्याच्या प्रतिक्षेची पाहणीही झाली त्यातून तेहतीस हजार शेतकरी प्रत्यक्ष लाभासाठी पात्र ठरले आहेत या शेतकऱ्यांसाठी आता एकोणचाळीस कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे दरवर्षी कृषी विभागाकडून खरीप आणि रब्बी हंगामासाठी स्वतंत्र पीक विमा जाहीर केला जातो यंदा खरीप पाच जिल्ह्यात दोन लाख सत्तर हजार तीनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी सहभाग घेतला जिल्ह्यासाठी भारतीय एक्सा विमा कंपनीकडून विमेची जबाबदारी आहे त्यापोटी शेतकऱ्यासह सरकारकडून बारा कोटी चौदा लाख रुपये विमा हप्ताही जमा केला आहे या हंगामातील काही पिकाची कापणी प्रयोग झाली आहेत उरीत पुढील महिन्यात होणार आहेत खरीपातील तुरीसह अन्य काही निगत पीक डिसेंबर पर्यंत निघत नाही त्यामुळे या हंगामातील सर्व पिकाच्या पीक कापणी साधारण मार्च खरीपातील पीक विम्याची भरपाई ठरते पीक कापणी प्रयोग आणि नैसर्गिक आपत्तीचे नुकसान या सगळ्या तांत्रिक गोष्टी विचारात घेऊन सामूहिकरित्या शेतकऱ्यांना विमा मंजूर होत असतो सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या व्यक्तिगत दावे केल्यानाच मदत आहे यंदा यंदापासून विमा योजनेत नव्याने काही बदल करण्यात त्यानु का आले त्यानुसार विमा संरक्षणाच्या काळात पाऊस वा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याच वेळी तासाच्या आज शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या विमा कंपनीला माहिती कळणे आवश्यक आहे त्यानुसार यंदा ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थितीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले नव्या नियमानुसार त्यापैकी पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीकडे माहिती दिली विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणी होऊन आता त्यातील तेहतीस हजार शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहे त्यांच्यासाठी एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर केले आहेत आता उरित दोन लाख पंचवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना मार्च एप्रिलच्या प्रयोग कापणीनंतर सामूहिकरित्या विमा मिळणार आहे पण तो सर्वच पीक कामी प्रयोगशाळेतील निष्कर्षावर आधारित आहे नव्या नियमानुसार वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी माहिती बहात्तर तासात विमा कंपनीला कळवचेही होती पण हे शक्य नसल्याने आम्ही मदत वाढवून मागितली मुदत वाढवून मागितली त्यामुळे शेतकरी संख्या वाढली इत्या महिन्याभरात ही मदत या शेतकऱ्यांना मिळ मिळेल उर्वरित शेतकऱ्यांना सामूहिक विम्याची रक्कम पीक कामी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर मार्च एप्रिलनंतर मिळेल असे रवींद्र महाल माने जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी सोलापूर तर मित्रांनो बघा सोलापूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी एकशे एक, एक सॉरी सोलापूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की लाईक सब्स सब्सक्राइब कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र